माहीम मतदारसंघातल्या उमेदवारीवरनं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीमध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरू झालेली आहे. शिवसेनेचे सदा सरवणकर माघार घेत नसल्यामुळे मनसेनं थेट एकनाथ शिंदे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवलेला आहे. अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेणारी भाजप या प्रकरणामध्ये बघ्याच्या भूमिकेत दिसतीय. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यातल्या जवळिकीमुळे शिवसेना मनसेपासून दुरावत चालली नाही ना अशी देखील शंका घेतली जाऊ लागली आहे. हे सगळे संकुचित विचाराचे आहेत, आतल्या गाठीचे कपटी लोक आहेत. माहीमच्या उमेदवारीवरून मनसे आणि शिवसेनेत जुंपली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये घट्ट मैत्री होती, दोघांच्या अनेक गाठी भेटीही झाल्या होत्या, पण त्या मैत्रीत आता मिठाचा खडा पडलाय. माहीम मध्ये अमित ठाकरेंना पाठिंब्याचा प्रस्ताव भाजपनं दिला होता. या प्रस्तावामुळे शिवसेनेची मोठी अडचण झालीय. अमित ठाकरेंच्या आधी शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यांची माघार आता शक्य नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचित केलंय. अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर करताना विश्वासात घेतलं नसल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. वो लोकसभा में हमारे साथ थे, मेरी उनकी बातचीत भी हुई थी कि क्या आपका क्या रणनीति है, तो कहे शिवसेना बीजेपी एनसीपी का होने दो, उसके बाद हम बात करते हैं. लेकिन उन्होंने तो डायरेक्ट कैंडिडेट खड़े कर दिए. अभी हमारा भी वहाँ पर जो दो तीन बार से विधायक है, हमारा पुराना कार्यकर्ता है, वो विधायक है वहाँ पर, उससे भी मैंने बातचीत की. उनके कार्यकर्ता इतने बहुत ही एग्रेसिव है चुनाव लड़ने में, तो कार्यकर्ताओं को भी ध्यान रखना चाहिए. हमें कार्यकर्ताओं का भी मनोबल टूटना नहीं चाहिए, यह भी नेता का काम होता है. माहीमचा वाद पेटलेला असताना राज ठाकरेंची पहिली प्रचाराची सभा 4 नोव्हेंबरला ठाण्यात होतीये. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा उमेदवार रिंगणात कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं मनसे संतापलीय. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले. जेव्हा तुमचा मुलगा उभा होता लोकसभेला, तेव्हा राज ठाकरे साहेबांनी तिकडे स्वतः जाऊन सभा घेतल्या होत्या, तिकडे आज आमचे राजू पाटील उभे आहेत. तुमच्याकडे थोडाही माणुसकी नाही आहे, तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट कॅन्डिडेट टाकता. ही केवळ हे राज ठाकरे साहेबच एवढा मोठेपणा दाखवू शकतात, दिलदारपणा दाखवू शकतात. हे एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ह्यांच्या मनामध्ये हे असे मोठेपणा नाही आहे. हे सगळे संकुचित विचाराचे आहेत, आतल्या गाठीचे कपटी लोक आहेत. मनसेच्या आरोपांवर शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे संकुचित वृत्तीचे नसून ते दिलदार असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. शिंदे साहेबांसारखा दिलदार माणूस महाराष्ट्रात तुम्हाला पाहायला मिळणार नाही हे पूर्ण महाराष्ट्र जाणतोय. शिंदे साहेबांबद्दलची असलेली प्रतिमा उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली की गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेली कामं कशी होती, त्यांनी कुणाकुणाला भेटलेत, कसं भेटत होते, कसं बोलत होते आणि काय काय योजना केल्यात, म्हणून त्यांना संकुचित म्हणणं हे काही उचित नाही आणि कोणी त्याला ऍक्सेप्टही करणार नाही. माहीमवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुरू असलेल्या महाभारतावर टोलेबाजी केली आहे. बंद दराड काय डील होत, काय गुप्तगू होत, हे डील आहे. खरं म्हणजे राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयात कोण सामील आहे याच्याविषयी माझ्याकडे पक्की माहिती आहे. पण असं आहे की शेवटी मी त्याच्यावरती योग्य वेळी बोलून, पण सध्या काय ते तुमचं शिंदे गट, त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि मनसे या तिघांमध्ये जी काय राऊंड टेबल कॉन्फरन्स सुरू आहेत, गुप्त बैठका सुरू आहेत, त्या चालत राहू द्या. दुसरीकडे माहीमचे शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांनी आपण उमेदवारीवर ठाम असल्याचं सांगितलंय. 4 लाख मतदारांसाठी आपण रिंगणात कायम राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतलीय. या विषयावरती जवळजवळ पडदा पडलेला आहे. उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार आहे आणि जनता जनार्दनांचे आशीर्वाद आहे, मला असं वाटतं यश निश्चित आहे. माहीमला अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेणारी भाजप आता बघण्याच्या भूमिकेत दिसतीये. तथापि आता कार्यकर्त्यांचा रेटा असेल आणि तिथल्या उमेदवाराचा हट्ट किंवा आग्रह असेल, कदाचित त्यामुळे शिंदे साहेबांना अशा प्रकारच्या निर्णयाप्रत यावं लागलं असावं. शिवडीत मनसेला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेनं माहीम बाबत भलतंच ताणून धरलंय, त्यामुळे पडद्यामागे वेगळं काही राजकारण शिजतंय का अशी चर्चा सुरू झालीय. सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.